अढाळा नदीपात्रात राजरोसपणे भरदिवसा नदीपात्रातून वाळू चाळून तलाठी ऑफिस समोरून छाती ठोकून चोरटी वाळू वाहतूक चालू आहे. वाळू तस्करांवर कारवाई करणे गरजेचे असल्याची मागणी जनतेतून होत आहे. अकोले तालुक्यात वाळूचा व्यवसाय तेजीत आला असून गणोरे येथील अढाळा नदीपात्रात राजरोसपणे भरदिवसा नदीपात्रातून वाळू चाळून तलाठी ऑफिस समोरून छाती ठोकून चोरटी वाळू वाहतूक चालू असून चढ्या भावाने विकली जात आहे. वाळू तस्करांनी 2 ट्रॅक्टर काळ्या मायातून विकत घेतले आहे. आमचे प्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी गेले असता वाळूने भरलेला ट्रॅक्टर खाणीतून काढत असताना जागेवर पलटी झाला. यात थोडक्यात वाळू भरणारे वाचले, अन्यथा राहुरीची घटना ताजी असताना दुसरी घटना बघायला मिळाली असती. यात वाळू तस्कर्याने तहसीलदार सर्कल तलाठी यांचीच धमकी देत आम्ही हप्ते देतो, त्यामुळे आमचे तुम्ही काहीच वाकडे करू शकत नाही अशी तंबीस यावेळी देण्यात आली. यावर सर्कल तलाठी यांना पंचनाम्यासाठी फोन लावला असता त्यांनी आपले फोन स्विच ऑफ करून टाकले. यावरून साटेलोटे लक्षात येते. तरी याची वरच्या पातळीवर दखल घेऊन सदरखानीचा पंचनामा करून वाळू तस्करांवर कार्यवाही करणे गरजेचे आहे अशी मागणी जनतेतून होत आहे. प्रतिनिधी राजेंद्र आमरे आणि राजेश जेदेसह दीपाली निर्मळ, SP24 तास, अकोले. या बातमीबरोबरच बुलेटिन मध्ये